आणि आपण या सगळ्या संदर्भात थेट जाणार आहोत नागपूरला, त्या ठिकाणी देखील सीबीआयची धाड पडलेली आहे. आपण तिकडे देखील जाणार आहोत. आमचे प्रतिनिधी अमर काणे त्या ठिकाणी उपस्थित आहेत. अमर, सध्या तुम्ही नागपूरमध्ये आहात आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरात जवळच आहात. सध्या काय तिथे परिस्थिती आहे? सीबीआयचं पथक तिथे तैनात झालंय का? ते आलेत का? छापेमारी सुरू आहे का? मधुरा, मी आता अनिल देशमुख यांच्या सिव्हिल लाईन यांच्या नागपुरातील निवासस्थानाच्या बाहेर आहे आणि आपण थेट दृश्य बघू शकतो. इथे पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. सकाळपासून पूर्ण हे गेट बंद आहे. माझ्या मी कॅमेरामनला नक्की कॅमेरा वरती करून दाखवायला सांगेल की आपण बघू शकतो हे त्यांच्या घराच्या आतले जे व्हिज्युअल्स आहेत ते थेट बघू शकतो. एक पोलीस कर्मचारी आतमधल्या बाजूला आहे आणि काही लोकांची मुवमेंट नक्कीच थोड्या वेळापूर्वी दिसली. दोन गाड्या सुद्धा या परिसरामध्ये आलेल्या दिसत आहे. त्यातली एक गाडीचा नंबर जो आहे तो दिल्लीचा आहे. आपण बघू शकतो इथे दोन गाड्या आणि काही टीप्स आल्याचं सांगण्यात येत आहे. खरं तर कथित हप्तेबाजी प्रकरणी ज्या पद्धतीने माजी पोलीस आयुक्त मुंबईचे यांनी आरोप केले होते, त्यानंतर अनिल देशमुख यांना आपल्या पदाचा राजीनामा सुद्धा द्यायला होता. आता सीबीआयने त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे आणि आज ज्या पद्धतीने सीबीआयचे छापे पडत आहे मुंबईसह राज्यातील 10 विविध ठिकाणी जिथे मालमत्ता आहे, अनिल देशमुख यांचं निवासस्थान आहे, तिथे सगळे छापेमारी सुरू आहे आणि आता आतमध्ये काही अधिकारी चौकशी करत असल्याची माहिती आहे आणि पोलीस बंदोबस्त या परिसरामध्ये वाढवण्यात आलेलं आहे. मधुरा, बरं. अमर, आपल्या रिपोर्टरने सांगितल्याप्रमाणे सध्या माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे मुंबईत नाही आहेत, तर मग ते नेमके कुठे आहेत त्या संदर्भात काही माहिती मिळतीये? नक्कीच ते नागपूरला असल्याची एक प्राथमिक माहिती आहे, पण अजून त्याच्यात स्पष्टता आलेली नाही. आता सकाळपासून इथे त्यांच्याकडे चौकशी करता जे अधिकारी पोचलेले आणि पोलीस बंदोबस्त वाढला आहे त्यावरून तरी नक्कीच असं चित्र दिसत आहे, पण अजून त्याच्यात स्पष्टता आलेली नाही आहे. आणि ही संपूर्ण परिसरामध्ये सकाळपासूनच एक वेगळी शांतता आहे आणि संपूर्ण घराच्या बहुतले सगळे दार खिडक्या आपण गेट सुद्धा आपण बघू शकतो बंद केलेले आहे. आपण कॅमेरा उंचावून माझ्या कॅमेरामध्ये जे व्हिज्युअल्स दाखवले तेवढेच काय व्हिज्युअल्स दिसत आहे, पण बाकी मुवमेंट दिसत नाही. बरं, अर्थातच तुम्ही जसं म्हणालात तसं की आत्ता आतमध्ये काही हालचाली सुरू आहेत, मात्र नेमकं काय चाललंय ह्याबद्दल अजून काही कळू शकलेलं नाही. मात्र या सगळ्याबद्दलचा तपशील आम्ही तुमच्याकडून वेगवेगळ्या बातमीपत्राच्या माध्यमातून घेतच राहू. तुर्तास धन्यवाद. भंडाऱ्याची उधळण म्हणजे मुंबईत सलग दुसऱ्या दिवशी नव्या कोरोना रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या जास्त दिसून आली. गेल्या 24 तासांमध्ये 7221 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले, तर 9541 कोरोनामुक्त झाले, तर 24 तासांमध्ये 72 जणांचा मृत्यू झाला. कोरोनामुक्त संख्या जास्त दिसून येत असल्यानं मुंबईकरांसाठीही दिलासादायक अशी बातमी आहे. आई भवानीचा गजर म्हणजे 24 तास.